हरिओम श्रीराम अंबाजी नाथ सेवित। मी प्रकाश सिंह पानकर, उपासना केंद्र गोळवाडा, तालुका शिवाडी, जिल्हा कोल्हापूर। माझा असे क्षणाक्षणाला गोष्टीला बापू अंगामध्ये भिंडलेले जायत आणि मला ते बापू माझ्याबरोबर असतातच बरोबर। आणि त्याच्यामुळं एकदा कोरोनानंतर आमची एक शिवाडी तालुक्याची वेगळी, पन्हाळा तालुक्याची वेगळ्या पद्धतीची मिटिंग आम्ही कोल्हापूरचे प्रशांत सिंह केकलेकर यांनी सांगितले, त्या पद्धतीने आमची LDC मेंबर, आमची कमिटी आहे, त्या कमिटीप्रमाणे एक मी काम करतो, त्याच्यामध्ये सेवा करतो। बापूने मला सेवा सुटीची दिलेली आहे, त्या पद्धतीने मी सेवा करत असतो आहे। आणि त्यावेळेला सगळं नियोजन झालं की त्यावेळेला सगळे उपासना केंद्र एकत्र येऊन त्या पद्धतीने नियोजन लावण्याचं पद्धतीने होतं, एकत्र आलेले होते। त्यावेळेस मला वेळेचं कामाला सगळ्या असत असल्यामुळं त्या दिवशी मी आलो, नियोजन लावलं, दुसऱ्या दिवशी मला सुट्टी मिळाली नाही, म्हणजे मिळणार नव्हती। म्हणून मी राठोड सिंह यांना सांगितलं की सर, मी आत्ता सगळंच केंद्रावरून जाऊन आलेलो आहे आणि त्या पद्धतीने मी नियोजन लावलं आहे, फक्त उद्या मी तुमच्या इथं मिटिंग असताना हजर नसणार आहे। फक्त कसं आहे, लोकांना उपासना कशा पद्धतीने चालू करायची, काय करायची, मी सगळं रेकॉर्डिंग सगळ्या गोष्टी मी जातो, मी सगळ्या गोष्टी तिथं, फक्त मला उपासने आपल्या मिटिंगला हजर करंजपीनमध्ये येता येणार नाही। माझं तेवढं एक आंबंदी म्हणा की मी उद्या हजर होऊ शकत नाही। माझ्या मनात तर होतं की मला मिटिंगला यायला पाहिजे असं माझ्या मनात फार होतं। ठीक आहे, मी कामाला गेलो, सकाळी पहाटे गेलो कामाला, इथून गेल्यानंतर तिथं ठीक आहे म्हणलं, आता मी काय उद्या जाणार नाही, त्यांना फोन लावला म्हणल्या, तरी सकाळी बापू माझ्या पहाटे वगैरे रात्री तिथं गेल्यानंतर मी म्हणलो काम जरा माझं पहाटेचे 5 ते मार्केट यार्डमध्ये भाजी येते, त्याच्यानंतर 8 वाजेपर्यंत दिवाणीचं काम करतो की 8-11-12 वाजता मला तिथे माझे बिलं वगैरे दिसपर्यंत बिलं करीसपर्यंत, त्याच्यानंतर ते ठीक आहे म्हणलो, मला आता एवढं 11 वाजता मिटिंग मला सांगितले 10:30, मी 11 सोडणार, 12:30-11:30 मिटिंग संपणार तिथून मग मला जाणं, म्हणून मी नाही म्हणलो। परंतु माझ्या डोक्यात विचार होता की मला जावचं, इच्छा होती की सगळी उपासना केंद्र आमच्या भागची जमणार आहेत आणि तिथं चांगल्या पद्धतीने माहिती द्यायला पाहिजे आपल्याला, आपली केंद्र दिल्यात वाटून आमच्याकडे 4-4 केंद्र, त्यांनासुद्धा तिथली लोकं आमची बी येणार आहेत, मी तिथं नसणार, माझी सांगितलेली केंद्रसुद्धा तिथे येणार, मनातलं इच्छा होती। पण शेवटी बापूंची इच्छा असल्याच्यावर का होऊ शकत नाही असं माझ्या डोक्यात आलं। आणि नंतर रात्रीच्या टायमाला 2 भाजीचे ऑर्डर ज्या होत्या शेतकरी त्या कॅन्सल झाल्या आणि दुसऱ्या बाकीच्या 2 आल्या। पहाटे 4:00 दरम्यान सगळ्या आवक उतरली भाजीची, आल्यानंतर मी उठलो 5 फ्रेश झालो आणि वही घेऊन बाहेर आलो, सगळं नोंदणी घेतली त्या आम्हालाकडून सगळी घेतलं आणि ठीक आहे। मला म्हणलं आता हे सपसपर्यंत काय वेळ झाला, तर बापू सगळ्या गोष्टी तुम्ही काही करा, हे लवकर एवढं संपवा, संपत नाही ते मला माहिती आहे, 11 रात्री 10 तरी संपायला लागते माल, 11-12 बिलं होतात माझी, 11 जाऊन तरी सुद्धा म्हणलं बापू तुम्ही काही करा, कधी जरा संपवा, मी जातोच जरा लवकर, असं माझी फार इच्छा आहे तिथं मिटिंगला हजर राहण्याची। तसंच बापूंनी माझं ते ऐकलं, तो माझा 10-11 माल संपणारा, सकाळी लोक माझे सेट तिथंपर्यंत येईपर्यंत दुकानमध्ये येईपर्यंत तो माल मी 7-7 पूर्ण संपला, 7:30 मी रिकामा झालो, 8 ओके झाल्यानंतर मला फार आनंद झाला की मला जायचं नव्हतं, पण माल संपलाय म्हणजे माझी सुट्टी झाली, मला तिथं पुढे काही माझं काम नाही। आल्यानंतर माझ्या सेटला म्हणलो की ठीक आहे माझं झालेला आहे, मी गावी जाणार आहे असं, अरे माल संपवला फार आनंद आहे, तो म्हणला तू जाऊ शकतोस, बिलं कर निघ। 10 मी ती बिलं पटापटापट केली, बापू मी येणार आहे, बापूंनी माझं ते एवढ्या मी आता 10 झालं तिथं कामाला आहे, खरं कधीच असं झालं नाही की 7:30 माझा माल संपला आणि मी रिकामा झालो आहे। खरं माझ्या मनात बापूंच्या विषयी जाण्याचंच होतं, बापूंनी माझं ते काम आटपलं की मला बापूंनी तिथं सेवा दिली होती, बापूंनी माझ्याकडून ती करूनच घेणार आहेत, ते त्यांची इच्छा आहे की तू यायलाच पाहिजे असं त्यांची इच्छा असल्याशिवाय मला ही सुट्टी मिळाली नाही। 7:30 झाले, 8 रिकामं झाले, 9 मी तिथून किक मारली, अगदी तिथं चालू झालं, मी फोन लावला, हरिओम चालू झालं, हरिओम श्रीराम अंबाजी म्हटले चालू झाले, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, ओके अहो मी इथं हजर आहे, समोर आहे तुमच्या, म्हटलं सगळी बसली होती, अहो काय बोलताय, ठीक आहे म्हटली, बापूने सगळं काय करून घेतलंय, तिथं माझं काम बी आटपलंय, सगळ्या गोष्टी माझ्या 9 अगोदर काम केलंय मला बापूंनी, मी इथं मिटिंगला हजर आहे, 1-5 मी तिथं पोहोचलो, मिटिंगला हजर राहिलो आणि सगळं मला समाधान वाटलं त्या गोष्टीला की बापूंनी फार मोठा हा अनुभव आला की मी एवढ्या दिवसात माझं पूर्ण झालं, खरं याच्या अगोदरच माझं काम संपून मला मिटिंगसाठी हजर केले, ते सगळं माझा बापूच करू शकतो, त्याच्या इच्छेशिवाय काही पान हलू शकत नाही या आपल्या जीवनामध्ये, हे मला मान्य आहे आणि मी त्यावर विश्वास आहे आणि पूर्ण दृढ विश्वास माझा बापूंच्यावर आहे। हरिओम श्रीराम अंबाजी नाथ सेवित।